चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तसेच 8 स्टँडर्डचे मॅथ्सचे आधीचे झालेले व्हिडिओ किंवा नंतरचे सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 8चा थर्ड लेसन, इंडायसेस अँड क्यूब रूट. बघूया आपण त्यातला पहिले लॉ ऑफ इंडायसेस. लॉ बघूया आपण पहिले. आधी आपण बघा क्यूब रूट आणि हे बघितलं स्क्वेअर, स्क्वेअर रूट, क्यूब, क्यूब रूट. तसं आता आपण बघणार आहोत लॉ ऑफ. आधी आपण बघूया का परत एकदा स्क्वेअर. टू मल्टीप्लाय बाय टू इज इक्वल टू टू स्क्वेअर आणि टू मल्टीप्लाय बाय टू मल्टीप्लाय बाय टू इज इक्वल टू टू क्यूब. आणि बघा आपण जेव्हा असं लिहितो हे झालं क्यूब स्क्वेअर रूट आणि बघा इथे आपण हे झालं क्यूब रूट, क्यूब रूट, स्क्वेअर रूट. आता आपण बघा लॉ ऑफ इंडायसेस बघायचे आहे. फर्स्ट लॉ आहे ए रेज टू एम मल्टीप्लाय बाय ए रेज टू एन इज इक्वल टू ए रेज टू एम प्लस एन. याचं मी एक एक्झाम्पल दाखवते, म्हणजे ए स्क्वेअर मल्टीप्लाय बाय ए क्यूब इज इक्वल टू ए रेज टू टू प्लस थ्री. बघा इथे वाटल्यास तुम्ही व्हेरीफाय करून बघा. फोर मल्टीप्लाय बाय सॉरी आपण टू घेऊया, टू चा स्क्वेअर मल्टीप्लाय बाय टू चा क्यूब टू टू प्लस थ्री. टू चा स्क्वेअर आला फोर, टू चा क्यूब आला एट प्लस टू रेज टू फाईव्ह 32 आणि 2 रेस टू 5 म्हणजे 2 मल्टीप्लाय बाय 2 मल्टीप्लाय बाय 2 मल्टीप्लाय बाय 2 मल्टीप्लाय बाय 2 4 8 16 32. बघा एक लॉ तुम्हाला मी व्हेरीफाय करून दाखवलेला आहे. आता आपण नेक्स्ट लॉ फक्त बघूया, सगळे व्हेरीफाय करून दाखवत नाहीये. सेकंड लॉ आहे पहा ए रेस टू एम मायनस ए रेज टू एम मायनस ए डिवाइड बाय ए रेज टू एन इज इक्वल टू ए रेज टू एम मायनस एन. हे सुद्धा व्हेरीफाय केलं तर आन्सर तेच, म्हणजे हे दोन्ही साइड इक्वल येणार आहेत. थर्ड बघूया ए मल्टीप्लाय बाय बी ब्रॅकेट रेज टू एम इज इक्वल टू ए रेज टू एम मल्टीप्लाय बाय बी रेज टू एम. पहा हा थर्ड, हे सगळे तुमचे लॉ आहेत, हे तुम्ही बाय हार्ट पार्ट असले पाहिजेत तुमचे, त्याशिवाय तुम्हाला पुढचं गणित सोडवता येणार नाहीत. ए रेस टू झिरो इज इक्वल टू वन, म्हणजे कोणत्याही नंबरचा, म्हणजे टू रेस टू झिरो असेल तरी आन्सर झिरो नाही वन, थ्री रेस टू झिरो असेल तरी आन्सर झिरो नाही वन येणार. नेक्स्ट बघूया आपण फिफ्थ, ए रेस टू मायनस एम इज इक्वल टू ए रेस टू ए बघा वन बाय बघा ए रेस टू मायनस वन म्हणजे वन बाय ए रेस टू एम, म्हणजेच बघा थ्री रेस टू मायनस फोर असेल तर हे कसं येणार वन बाय थ्री रेस टू प्लस फोर, असा हा रूल आहे. नेक्स्ट बघूया आपण सिक्स, ए रेस टू एम ब्रॅकेट रेस टू एन इज इक्वल टू ए रेस टू एम एन, म्हणजे एम मल्टीप्लाय एन, काहीच चिन्ह नसतं तेव्हा तिथे मल्टीप्लायचं चिन्ह असतं. बघा मी तुम्हाला दाखवते इथे एक एक्झाम्पल देऊन, टू रेस टू थ्री ब्रॅकेट रेस टू फोर कसं येणार टू रेस टू थ्री मल्टीप्लाय बाय फोर. नेक्स्ट बघूया आपण सेवन्थ, ए बाय बी ब्रॅकेट रेस टू एम इज इक्वल टू ए रेस टू एम बी रेस टू एम. पहा जेव्हा दोन्ही एक फ्रॅक्शन आहे, फ्रॅक्शनचा ब्रॅकेट रेस टू एम दिलेला आहे, तेव्हा दोन्ही डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला दोन्हीला रेस टू एम लिहायचं आहे. एट रूल आहे आपला लास्ट, ए रेस टू बी ब्रॅकेट रेस टू मायनस एम. बघा इथे काय केलंय हे उलट होणार, बी रेस टू ए आणि मायनस सॉरी रेस टू ब्रॅकेट रेस टू एम. आपण डिनॉमिनेटर न्युमरेटरच्या जागी घेला, न्युमरेटर डिनॉमिनेटरच्या जागी घेलेला आहे आणि मायनस एमचं इथे प्लस एम झालेलं आहे. हे लॉ तुमचे पाठ असले पाहिजेत,
हे लॉचा यूज करून या लॉचा यूज करूनच आपल्याला 3.1 एक्सरसाइज सोडवायचा आहे. आधी आपण काही एक्झाम्पल दिलेत यूजिंग लॉ ऑफ इंडायसेस राइट प्रॉपर नंबर इन फॉलोइंग बॉक्स. हे मी असेच ठेवते बघा, हे मी लॉ असेच ठेवते आणि खाली एक एक सॉल्व करूया आपण. 3 raised to 5 मल्टीप्लाय बाय 3 raised to 2 काय येणार आहे. ह्याला लॉ कोणता आपण वापरणार, तर हा फर्स्ट लॉ पहा काय करणार, एम प्लस एन, 5 + 2 म्हणजेच 3 raised to 7. समजते का, मी हे लॉ मुद्दाम पुसले नाही, देखील आपण स्टेप बाय स्टेप जेव्हा सोडवत जाऊ तेव्हा तुम्हाला या लॉचा यूज करून इथे समजेल. सेकंड एक्झाम्पल बघूया, 3 raised to 7 डिवाइड बाय 3 raised to 9 पहा काय येणार आहे आन्सर. 3 raised to 7 डिवाइड बाय 3 raised to 9 इज इक्वल टू, आपण याच्यासाठी कोणता वापरणार, सेकंड काय आहे, एम मायनस एन. 3 कॉमन ठेवला आपण, 3 ठेवला आणि एम मायनस एन म्हणजेच 7 - 9. आता बघा 7 - 9 आपण 6th स्टँडर्ड मध्ये शिकलो आहोत, काय येणार आन्सर, -2. हा आपण सेकंड लॉ यूज केलेला आहे. थर्ड बघूया आता आपण, 3 raised to 4 (raised to 5) इज इक्वल टू काय येणार, 3 raised to. बघा ह्याला कोणता आपण लॉ यूज करतोय याच्यासाठी, तर हा लॉ यूज करतोय बघा, a raised to m (raised to n) इज इक्वल टू a raised to m (multiplied by n) 3 raised to 4 (multiplied by 5) 3 raised to 20. समजतंय का, काहीही अवघड नाहीये. आता आपण नेक्स्ट बघूया, तुमच्या मी हे बुक मधलेच सोडवून दाखवते म्हणजे जेणेकरून तुम्हाला हे लॉ चे कन्सेप्ट क्लिअर होतील. फोर्थ बघूया आपण, 5 raised to -3 इज इक्वल टू काय येणार, आता हा कोणता आहे फॉर्म बघा इथे शोधा तुम्ही, हे बघा पाचवा, a raised to -m इज इक्वल टू काय आहे बघा, a raised to 1 - 1 by a raised to m निगेटिव्ह, हे काढून जरी काय करणार, 1 by 5 raised to 3 निगेटिव्ह नंबर निघून गेला. समजते का, काहीही अवघड नाहीये. पुढे बघा, 5 raised to 0 a raised to 0 इज इक्वल टू 1 इथे, तसंच 5 raised to 0 इज इक्वल टू 1. नेक्स्ट आहे 5 raised to 1 5 raised to 1 म्हणजे काय, काहीच नाही 5. पुढे बघूया आपण, हे तुमच्या बुक मधलेच मी दाखवते आहे तुम्हाला, 5 raised to 7 स्क्वेअर इज इक्वल टू इथे असं आहे 5 raised to मल्टीप्लाय बाय 7 raised to. पहा ह्याच्यासाठी आपण कोणता लॉ यूज करतोय बघूया आपण इथे, 5 raised to 2 7 raised to 2 म्हणजे दोघांनाही हा, हे बघा हा लॉ आपण यूज केलेला आहे, ए मल्टीप्लाय बाय बी (raised to m) म्हणजेच काय, a raised to m (b raised to m) आपण हा इथे लॉ यूज केलेला आहे. आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया, 5 by 7 (raised to 3) इज इक्वल टू 5 and 7 आणि इथे बॉक्स दिलेले आहेत आपल्याला, हा कोणता लॉ, हा बघा 7 लॉ. काय करणार आपण, इथे पण 3 लिहिणार, इथे पण 3 लिहिणार. आता लास्ट एक्झाम्पल एक आपला आहे बघूया, मी लॉ पुसत नाहीये, तुम्हाला हे समजण्यासाठी लॉ मी असेच ठेवलेले आहेत, 5 by 7 (raised to -3) इज इक्वल टू असं तुम्हाला दिलंय, एक ब्रॅकेट दिलाय, ब्रॅकेट मध्ये इथे एक खाली एक आणि इथे 3 दिलेलं आहे, म्हणजे निगेटिव्हचा इथे पॉझिटिव्ह झालाय, मग इथे काय करणार आपण, 7 by 5. हा कोणता आपण लॉ यूज केलेला आहे, 8 लॉ. असे सगळे लॉ यूज करून तुम्हाला, हा पण आपण यूज केलाय, सगळे लॉ यूज करून मी एक एक्झाम्पल सोडवून दाखवलेली आहेत. पुढे आहे आपल्याला बघायचं मीनिंग ऑफ नंबर विथ रॅशनल इंडायसेस. पहा आता आपण बघतोय मीनिंग ऑफ रॅशनल इंडायसेस, त्याच्यामध्ये फर्स्ट आहे आपल्याला पहा, मीनिंग ऑफ द नंबर व्हेन द इंडायसेस इज अ रॅशनल नंबर फॉर्म ऑफ 1 by n. 1 by n या फॉर्म मध्ये जेव्हा असेल तेव्हा काय करायचं, आधी आपण बघूया असा फॉर्म 1 by 2, 1 by 3, 1 by 5, 1 by n अशा फॉर्म मध्ये असेल तेव्हा काय करायचं आपण बघायचंय. बघा इथे मी एक तुम्हाला एक्झाम्पल दाखवते, 25 चा आपण स्क्वेअर रूट म्हणतो 25. हेच आपण अशा पद्धतीने बघा रॅशनल इंडायसेस कसं लिहू शकतो, 25 raised to 1 by 2. पहा काहीही अवघड नाही, स्क्वेअर रूट असेल तेव्हा 1 by 2. हेच क्यूब मध्ये असेल एखादा नंबर, कोणताही नंबर घ्या, समजा इथे आपण क्यूब रूट मध्ये एम आहे म्हणूया, तर कसं होणार, m raised to 1 by 3. आता बघा फोर्थ रूट मध्ये एम असेल
तर m रेस टू 1 बाय 4 अशा पद्धतीत हे रॅशनल नंबर लिहिले जातात. पहा आपण एक एक्झाम्पल घेऊया, बघूया इथे 64 क्यूब रूट 64 कसे लिहिणार आपण हे 64 इज 1 बाय 3 आंसर काय होणार ह्याचं 4 ह्याचं सुद्धा आंसर 4. आता हे असं एक अजून एक्झाम्पल बघूया 128 रेस टू 1 बाय 7 म्हणजेच काय 7th रूट ऑफ 128 7th रूट ऑफ 128 बघा असं असेल 900 1 बाय 12th म्हणजे काय 12th रूट ऑफ 900 पहा हे झाले रॅशनल इंडायसेस. आपण हे बघतोय हे 1 बाय 2 हे रॅशनल नंबर आहेत आणि ते इंडायसेस म्हणून असतील तर कशा प्रकारे करायचं तुम्हाला समजलं असेल. स्क्वेअर रूट मध्ये 25 म्हणजेच 25 रेज टू 1 बाय 2 एकदम इझी आहे हा फर्स्ट. याच्यावरती आपण प्रॅक्टिस सेट 3.1 सॉल्व्ह करायचं आहे. पहा 3.1 आपण सॉल्व्ह करूया. पहिला आहे एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर इन इंडायसेस फॉर्म. फर्स्ट बघा 5th रूट ऑफ 13 बघा इंडायसेस फॉर्म मध्ये आपण हे कसं लिहिणार बघूया 5th रूट ऑफ 13 5th रूट ऑफ 13 आपण कसं लिहायचं आहे बघितलेलं आहे मी मगाशीच तुम्हाला सांगितलं इंडायसेस फॉर्म मध्ये. बघा 13 रेस टू 1 बाय 15 सेकंड आहे एक्झाम्पल 6th रूट ऑफ 9 ऑफ 9 कसं लिहिणार आपण काहीही अवघड नाहीये 9 रेस टू 1 बाय 6 थर्ड बघूया आपण स्क्वेअर रूट ऑफ 256 रेज टू 1 बाय 2 नंतर बघूया आपण पुढचं क्यूब रूट ऑफ 17 कसं लिहिणार आपण 17 रेज टू 1 बाय 3 नेक्स्ट बघूया 8 रूट ऑफ 100 कसं लिहिणार 100 रेज टू 1 बाय 8 आणि एक शेवटचा आहे 7th रूट ऑफ 30 कसं लिहायचं 30 रेज टू 1 बाय 7 हे आपण इंडायसेस फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे. बघूया आता बघा आपल्याला ते सांगितलेलं नंबर इन इंडेक्स फॉर्म. पुढे बघूया आपण आता सेकंड क्वेश्चन राईट इन द फॉर्म ऑफ nth रूट ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग नंबर बघूया काय करायचं आपण. पहा एक्झॅक्ट आपण हे असं जे केलंय ह्याच्या उलट आपण लिहायचं आहे सेकंड क्वेश्चन मध्ये. बघूया पहिला आहे सेकंड मधला फर्स्ट एक्झाम्पल 81 रेज टू 1 बाय 4 काय लिहिणार आपण 4th रूट ऑफ 81 सेकंड आहे 49 रेज टू 1 बाय 2 काय लिहिणार आपण स्क्वेअर रूट ऑफ 49 थर्ड आहे 15 रेज टू 1 बाय 5 5th रूट ऑफ 15 काहीही अवघड नाहीये बघा 4th आहे 512 रेज टू 1 बाय 9 9th रूट ऑफ 512 5th बघूया आपण 100 रेज टू 1 बाय 19 रूट ऑफ 100 आणि 6 आहे शेवटचं 6 रेज टू 1 बाय 7 म्हणजेच 7th रूट ऑफ 6 काहीही अवघड नाहीये एकदम सोपा प्रॅक्टिस सेट आहे 3.1 फक्त तुम्ही त्याच्या जे रूल्स आहेत हे महत्वाचे आहेत ते पाठ असले पाहिजेत.
इथे 3.1 कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण 3.2 बघणार आहोत. त्याची लिंक बघा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, चेक करा.